नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून आपण UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षांविषयी 10वी आणि 12वीनंतर तयारी कशी करायची या संबंधीचं मार्गदर्शन घेतो आहे. UPSCची तयारी कशी करायची हे राम खन्ना सरांनी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. जे विद्यार्थी नवीन असतील आणि जे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्या विद्यार्थ्यांनी मागचे जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूब चॅनलवर, म्हणजे युनिव्हर्सल फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही मित्रांनो नक्की बघून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी त्याचा फायदा होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की त्यांना MPSCतून अधिकारी बनायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी याच यूट्यूब चॅनलवर माझे काही व्हिडिओज आहेत ज्याद्वारे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये राज्यसेवा परीक्षा, PSI STI, ASO परीक्षा किंवा गट क राजपत्रित अराजपत्रित परीक्षा यांसंबंधीची मी सर्व माहिती त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. मित्रांनो, युनिव्हर्सल फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या एक्झामसंबंधीच्या ज्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येतील. मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्ही बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांनी आपलं ध्येय ठरवलं असेल आणि त्या अभ्यासाला लागले असतील. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी 12वीनंतर सायन्स करावं किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की इंजिनिअरिंग करावं. काही विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या कौशल्य आधारित अभ्यासक्रमांना, म्हणजे प्रवेश पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात. मग त्यांना असं वाटतं की स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे असं अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं. आणि त्या पद्धतीने ते विद्यार्थी जे आहेत आर्ट्स सोडून इतर शाखांना ते ॲडमिशन घेत असतात, कारण की त्यांच्या मनामध्ये कदाचित अशी भीती असेल की जर समजा स्पर्धा परीक्षा जर आपण पास नाही झालो तर आपल्याकडे काहीतरी डिग्री वेगळी असणं गरजेचं आहे असं त्या विद्यार्थ्यांना वाटतं. पण मित्रांनो, जर आपण ध्येय ठरवलेलं असेल आणि आपण प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास करत असू तर मला असं वाटतं की आपण कोणत्याही शाखेचे असाल तरी आपल्याला लवकरात लवकर ते पण निश्चितच मिळेल. तरी देखील बरेच विद्यार्थी जे आहेत आता ऑलरेडी जे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन BSCला घेतलं गेलं असेल, इंजिनिअरिंगला घेतलं गेलं असेल, तर त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षांमधून काय काय अपॉर्च्युनिटीज आहे आज मी त्या तुमच्याशी डिस्कस करणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमार्फत आपण बघितलं की राज्यसेवा नावाची परीक्षा असते, त्याद्वारे 28 पदं भरली जातात. गट ब दुय्यम सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये 3 पदं भरली जातात, PSI STI ASO. गट क जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 3 पदं आपण बघितलं, कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, लिपिक व टंकलेखक. या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेमार्फत आपल्याला काही टेक्निकल एक्झामिनेशन असतात. जर आपलं शिक्षण त्या क्षेत्रातलं असेल तर आपल्याला त्या परीक्षा आपण ते देऊ शकतो. फक्त या सगळ्या परीक्षांसाठी मित्रांनो डिग्री आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग त्या परीक्षा कोणकोणत्या आहेत त्या परीक्षांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मी आज 3 परीक्षांविषयी तुम्हाला सांगणार आहे. पहिली जी परीक्षा आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस त्याला म्हणतात. दुसरी जी सेवा आहे तिला महाराष्ट्र वनसेवा असे म्हणतात. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस नावाने ती प्रसिद्ध आहे. आणि तिसरी जी सेवा आहे तिला महाराष्ट्र कृषी सेवा असे म्हणतात. तिला महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस देखील म्हणतात. मित्रांनो, या परीक्षांमार्फत स्पेसिफिकली आपल्याला त्या क्षेत्रातलं शिक्षण आवश्यक असतं. मग हे जे अधिकारी आहेत हे राजपत्रित अधिकारी असतात मित्रांनो. आणि हे राजपत्रित अधिकारी या परीक्षेमार्फत क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजे गट अ आणि गट ब पदांवर डायरेक्ट त्यांची नियुक्ती होत असते. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जर तुमची नियुक्ती डायरेक्ट गट अ अधिकारी झाली तर तुमची पदोन्नती होऊन तुम्हाला चांगल्या पदावर पुढे स्कोप असतो. तसेच तुमची डायरेक्ट नियुक्ती जर गट ब पदावर झाली म्हणजे क्लास 2 ऑफिसर म्हणून तर तुम्ही लवकरात लवकर क्लास 1 ऑफिसर होतात. हेच MPSCचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. तर आज आता आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस कशी असते, तिचा परीक्षा पद्धती कशी असते, अनेक विद्यार्थ्यांना कुतूहल असतं आणि बरेच विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असतं आणि मग नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये आपण इंजिनिअरिंग केलं तर आपल्याला तो स्पर्धा परीक्षा देता येईल याविषयी मी चर्चा करणार आहे.
मित्रांनो, 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा 10वीनंतरच काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जावं. मित्रांनो, या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पण स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल, मी पाच तुम्हाला सांगितल्या स्ट्रीम, त्या पाच स्ट्रीममध्ये जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला एम पी एस सी मार्फत स्पर्धा परीक्षा तुम्ही देऊ शकता. मी पुन्हा एकदा सांगतो, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि तुम्ही त्या ठिकाणी सिव्हिल असणं गरजेचं आहे. मग ही डिग्री तुम्ही पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला त्या परीक्षा देता येतात. मग या परीक्षा देऊन तुम्ही कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी बनू शकतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आपलं जलसंधारण विभाग आहे मित्रांनो, पाणीपुरवठा विभाग आहे, आपला स्वच्छता विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, त्या ठिकाणी तुम्ही अधिकारी बनू शकतात. नंतर मृदा संधारण आपला विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं, त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अधिकारी होऊ शकतात. मग त्याद्वारे कोणकोणती पदं भरली जातात ती आपण बघणार आहोत. मित्रांनो, सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ, सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ हे जे पद आहे हे डायरेक्ट आपल्याला परीक्षेने भेटू शकतं, किंवा कार्यकारी अभियंता हे जे पद आहे त्या पदासाठी तुम्ही म्हणजे त्याच परीक्षेद्वारे ॲप्लिकेबल होत असतात. मित्रांनो, जर तुम्ही स्थापत्यशास्त्र या क्षेत्रातून म्हणजे सिव्हिलमधून जर तुम्ही तुमची डिग्री कम्प्लीट केलेली असेल तर तुम्ही जलसंपदा, बांधकाम आणि पाणीपुरवठा या खात्यामध्ये तुम्ही कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त होऊ शकतात. जर तुम्ही मेकॅनिकल केलं असेल तर तुम्ही जलसंपदा आणि पाणीपुरवठा या दोन डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकतात. आणि जर तुम्ही इलेक्ट्रिकल केलेलं असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तर तुम्ही बांधकाम विभागामध्ये अधिकारी होऊ शकतात. आणि जर तुम्ही इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या दोघांपैकी केलेलं असेल तर तुम्ही जलसंपदा या विभागामध्ये कार्यरत राहू शकतात. विशेष कार्यकारी अभियंता किंवा सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर तुम्ही कार्यरत राहू शकता. मित्रांनो, जर आपण बघितलं की या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका कसा असतो, का फक्त त्या परीक्षांना फक्त इंजिनिअरिंगचं विचारलं जातं असं काहीच नाही मित्रांनो. आणि या परीक्षा कोणकोण देऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो की ज्यांचं बी ई सिव्हिल झालेलं आहे ते हे या परीक्षा देऊ शकतात. ज्यांचं बी ई सिव्हिल अँड वॉटर झालं असेल ते या परीक्षा देऊ शकतात. ज्यांचं बी ई सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट झालं असेल ते या परीक्षा देऊ शकतात. बी ई मेकॅनिकलवाले महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा देऊ शकतात. तसेच बी ई इलेक्ट्रिकल अँड पॉवर, बी ई इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या शाखांमधले जे पदवीधर आहेत ते महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा देऊ शकतात. मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा जी आहे ती जसं कॉमन आहे त्याच पद्धतीनं आहे. वयाच्या 38 वर्षापर्यंत अमागास विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मागासवर्गीय विद्यार्थी 43 वयापर्यंत देऊ शकतात आणि अपंग विद्यार्थी जे आहेत म्हणजे दिव्यांग विद्यार्थी ते वयाच्या 45 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की या परीक्षांमध्ये सर जो अभ्यासक्रम विचारलेला असतो त्याच्यामध्ये फक्त इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम असतो का? तर मित्रांनो, तसं काही नसतं. पूर्वपरीक्षा जी आहे ती पूर्वपरीक्षा तुमची 100 गुणांची असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला 1.5 तास हा आयोगाने दिलेला आहे. म्हणजे 90 मिनिटांमध्ये आपणास 100 प्रश्न सोडवावे लागतात. आणि ते जे 100 प्रश्न आहेत ते वैकल्पिक आहेत, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर तुमची असते आणि तिचा जो दर्जा आहे तो म्हणजे पदवीचा. मित्रांनो, त्याच्यामध्ये मराठी 10 मार्काला असतं, इंग्रजी व्याकरण जे आहे ते 10 मार्क्सला असतं, जी एस जे आहे जनरल स्टडीज ते 20 मार्काला असतं आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड जे आहेत म्हणजे इंजिनिअरिंगमधले काही एलिमेंट्स असतील, ॲप्लाइड इंजिनिअरिंग असेल, तर ते जे आहे ते कॉमन पद्धतीने तुम्हाला 60 मार्क्सला विचारलं जातं. मी पुन्हा एकदा सांगतो, मराठी 10 मार्क्स, इंग्रजी 10 मार्काला, जी एस जे आहे ते 20 मार्क्सला तुम्हाला विचारलं जातं आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड 60 मार्क्सला तुम्हाला विचारलं जातं. मित्रांनो, ही जी सगळे पदं मी तुम्हाला सांगितली यांच्यासाठी कॉमन पद्धतीने पूर्वपरीक्षा होत असते आणि मुख्य परीक्षेला प्रत्येक पदानिहाय म्हणजे जर अभियांत्रिकी असेल, स्थापत्य असेल यांच्यासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असतो. पण मुख्य परीक्षेचा जो सिलॅबस आहे तो आयोगाने आयोगाच्या वेबसाईटवर टाकलेला आहे, तो तुम्ही mpsc.gov.in
या वेबसाईटवर गेल्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तो डिटेलमध्ये त्या ठिकाणी दिसेल. मित्रांनो, मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात, ते त्यांना प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, एकूण 200 गुणांचा पहिला पेपर होतो. आणि दुसरा जो पेपर आहे तो देखील 100 प्रश्नांचा असतो आणि त्याला प्रत्येकी 2 गुण असतात. आणि अशा पद्धतीने ही जी परीक्षा आहे प्रत्येकी 2-2 तासांची होते. म्हणजे मित्रांनो, एकूण 400 गुण या मुख्य परीक्षेचे असतात आणि मुख्य परीक्षा ही फक्त आणि फक्त इंग्लिशमधून होत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, मी जी पूर्वपरीक्षा तुम्हाला सांगितली त्या पूर्वपरीक्षेमध्ये मराठीचा जो पेपर आहे तो ऑफकोर्स आहे मराठीतून असणार, इंग्रजीचा जो पेपर आहे तो ऑफकोर्स इंग्रजीमधून असणार. आणि सामान्य ज्ञान म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय विचारलेलं असतं तर मी तुम्हाला सांगतो की जनरल त्याच्यामध्ये 8वी ते 10वीपर्यंतचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, काही पॅसेज तुम्हाला एखादा पॅसेज तुम्हाला विचारतात त्या ठिकाणी. म्हणजे तो जो पॅटर्न आहे तो GS चा पॅटर्न आहे मित्रांनो. आणि 8वी ते 10वीचे जर पाठ्यपुस्तक आपण क्रमिक पाठ्यपुस्तकं जर व्यवस्थित पद्धतीने अभ्यासले तर सामान्य ज्ञानाचा अभ्यास जो आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. मित्रांनो, इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडमध्ये काय असतं सर, बरेच विद्यार्थी विचारतात. मग त्याच्यामध्ये सगळ्या अभियांत्रिकींसाठी ॲप्लाईड इंजिनिअरिंग जो आहे किंवा एलिमेंट्स ऑफ इंजिनिअरिंग जो आहे हा सब्जेक्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेण्याचं त्यांचं पॅशन असेल तर तुम्ही तो अभ्यासक्रम, तुमची डिग्री चालू असताना जर तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवरून काढला तर तुम्हाला पदवी करत असताना हे लक्षात येईल की अभ्यासक्रम जो आहे MPSCचा अभ्यासक्रम आणि पदवीचा जो अभ्यासक्रम आहे यांच्यामध्ये काय सुसंगतपणा आहे हे तुम्हाला ठरवता येईल. आणि कॉमन टॉपिक जे आहेत ते पदवीमध्ये शिकवत असताना त्या विषयांकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ शकता. मित्रांनो बघा, कोणत्याही परीक्षेमध्ये सक्सेस होण्यासाठी आपली एक स्वतःची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार जर आपण वागलो तर निश्चितच आपण ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असताना देखील परीक्षा देता येते आणि त्या ठिकाणी आपण परीक्षा देऊन पुढच्या वर्षामध्ये म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेमध्ये आपण जाऊ शकतो. मित्रांनो, या ही जी पदं आहेत या मागच्या वर्षाची जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती त्याच्यामध्ये 217 पदं होते मित्रांनो महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवांमध्ये. मग या 217मध्ये सगळेच पदं त्या ठिकाणी येतात. मित्रांनो, या परीक्षा मी या लास्ट सेशनमध्ये का घेतोय त्याचं कारण असं आहे मित्रांनो, या परीक्षा ज्या आहेत त्या टेक्निकल एक्झाम आहेत आणि टेक्निकल एक्झाममध्ये कमीत कमी जागा निघत असतात, त्याच्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते राज्यसेवेचा अभ्यास करून ठेवतात. म्हणजे त्यांचा दुहेरी फायदा होतो की राज्यसेवेची परीक्षा आली तर त्यांना राज्यसेवेची परीक्षा देता येते आणि जर समजा टेक्निकल एक्झामिनेशन आली आणि त्यांचं डिग्री कम्प्लीट असलं इंजिनिअरिंगमधून तर या ठिकाणी असणाऱ्या GS हा जो विषय आहे त्या GS विषयामध्ये त्यांना फायदा होत असतो. मित्रांनो बघा, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल सगळेच विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे आहेत ते महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ही परीक्षा देतात. पण असाच विद्यार्थी त्या ठिकाणी पूर्वपरीक्षा क्वालिफाय होतो की ज्याचं मराठी, इंग्रजी आणि GS मध्ये स्कोर जास्त असतो. मित्रांनो बघा, याच्यासाठी तुम्हाला राज्यसेवेचा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा सायमल्टेनियसली अभ्यासणं गरजेचं आहे. आणि ही जी परीक्षा असते मित्रांनो, अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा, ही याची जी जाहिरात आहे ती साधारणतः मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये निघत असते. याची जी पूर्वपरीक्षा आहे ती जुलै महिन्यात होते. याची जी मेन्स परीक्षा आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची ती नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असते आणि इंटरव्ह्यू जो आहे मित्रांनो तो जानेवारी महिन्यामध्ये होत असतो. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की जर तुम्हाला अभियांत्रिकी या क्षेत्रात जायचं असेल तर तुम्ही सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स यांच्यापैकी जर एखादी ब्रांच जर तुम्ही निवडली तर मित्रांनो तुमचा दुहेरी फायदा होईल. एक तर तुमच्याकडे पदवी राहील आणि तुम्हाला पदवीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा देता येईल. मित्रांनो, मला असं वाटतं की या परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती भेटली असेल की या परीक्षेचा नेमका आराखडा कसा आहे. या परीक्षांबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो अजून की या परीक्षांसाठी बरेच स्पर्धक प्रयत्न करत असतात. फक्त तुमचं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन चालू असतं म्हणजे इंजिनिअरिंगमधलं तर त्याच्यामधले जे सब्जेक्ट आहेत ते देखील तुम्ही अशा पद्धतीने अभ्यासा. म्हणजे बरेच विद्यार्थी काय करतात की परीक्षा आल्यानंतर फक्त त्या इंजिनिअरिंगचा अभ्यास करतात, ते सबमिशन्स देतात
आणि तेवढ्यापुरता ते सेमिस्टर जे आहे ते पास करतात. मित्रांनो, असा अभ्यास करू नका. जर तुम्हाला एमपीएससी मार्फत जर महाराष्ट्र अभियांत्रिकी म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसची जर परीक्षा द्यायची असेल, तर मित्रांनो तुम्ही पदवी करत असताना इंजिनिअरिंग करत असताना कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर भर द्या आणि त्या ज्या कन्सेप्ट आहेत ते ॲप्लाईड पद्धतीने समजून घ्या. मित्रांनो, मला असं वाटतं की या परीक्षेविषयी तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं त्या विद्यार्थ्यांना की सर मग बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेस काही कामाच्या आहे का? मित्रांनो, तुम्ही बाकीच्या ब्रांचेसमधून तुमचं पॅशन असेल त्या बाकीच्या ब्रांचेसमधून जर समजा तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट केली असेल तर हरकत नाही मित्रांनो, तरी तुम्हाला स्पर्धा परीक्षा देता येईल. फक्त या अभियांत्रिकी परीक्षा देता येणार नाही तुम्हाला. बाकी तुम्हाला राज्यसेवा, PSIS TISO आणि गट क ज्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला देता येईल. त्यामुळे बाकीच्या स्ट्रीममधून तुम्ही इंजिनिअरिंग केली म्हणजे तुमचं नुकसान होतं असं मला या ठिकाणी सांगायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या स्ट्रीममधून जर तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केलं तर मला असं वाटतं की ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मित्रांनो, हे झालं आपलं इंजिनिअरिंग सर्व्हिसेसबद्दल. मी तुम्हाला काही बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेबद्दल सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना निसर्गप्रेमी जे विद्यार्थी असतील किंवा त्यांना निसर्गामध्ये जायला आवडतं, पर्यटन हा विषय त्यांना आवडत असेल, तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांसाठी खास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक एक्झामिनेशन घेते, तिला म्हणतात महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस. हो मित्रांनो, त्याला म्हणतात महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस आणि त्याला मराठीतून महाराष्ट्र वन सेवा असे म्हणतात. मित्रांनो, या परीक्षेमार्फत जिल्ह्यामधील जे फॉरेस्टचे एरिया असतात त्याचा विभाग प्रमुख आपल्याला होता येतं. सहाय्यक वनरक्षक नावाचं जे पद आहे ते क्लास वन ऑफिसरचं पद या परीक्षेतूनच भरलं जातं. तसेच वनक्षेत्रपाल हे गट ब पद जे आहे ते देखील या परीक्षेने भरलं जातं. मित्रांनो, ही परीक्षा देण्यासाठी आपलं BSc असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यातल्या त्यात जर तुमचं BSc ॲग्री असेल तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. फक्त तुमच्याकडे हे स्किल असणं गरजेचं आहे की या परीक्षेसाठी काही शारीरिक पात्रता आहे, त्या शारीरिक पात्रता तुमच्या असणं गरजेचं आहे. अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सोडून म्हणजे ST कॅन्डिडेट सोडून जे विद्यार्थी आहेत पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटर जी तुमची हाईट असणं आवश्यक आहे आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर तुमची हाईट असणं गरजेचं आहे. मित्रांनो, अजून त्याच्यासाठी आता फॉरेस्ट म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्या पदांवर तुमची निश्चितच पायपीट होणार, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जास्त चालावं लागणार आणि ती चालण्याची जी क्षमता आहे ती देखील आयोग तुमच्याकडून चेक करून घेतो. म्हणजे अर्थातच मित्रांनो, फॉरेस्ट डिपार्टमेंट तुमच्याकडून चेक करून घेतं. तर ती अर्हता काय ठेवलेली आहे ते आपण बघणार आहोत. 25 किलोमीटर पुरुष उमेदवारांसाठी 4 तासामध्ये त्यांना ते अंतर चालावं लागतं आणि 14 किलोमीटर जे अंतर आहे ते महिला उमेदवारांना 4 तासामध्ये चालावं लागत असतं. मित्रांनो, मग आयोगाने ही टेस्ट का ठेवलेली आहे की त्यांना नुसते बुकिश नॉलेज असणारे किंवा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणारे अधिकारी नको आहेत, त्यांना फील्डवर काम करणारे अधिकारी आवश्यक आहेत. मित्रांनो बघा, आयोग इतक्या पद्धतीने अटेंटिव्ह आहे की प्रत्येक पदानुसार कसे कसे अधिकारी निवडायचे आणि त्यांच्यासाठी कशा कशा परीक्षा ठेवायचं, मित्रांनो हे खरंच भारी नियोजन आयोगाने केलेलं आहे. मित्रांनो, या परीक्षा देऊन आपण पूर्व परीक्षा असते 100 गुणांची असते, मुख्य परीक्षा असते 400 गुणांची आणि मुलाखत असते 50 गुणांची. मित्रांनो, पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला काय काय विचारलं जातं ते मी तुम्हाला सांगतो. पूर्वपरीक्षेमध्ये 1 तासाचा पेपर असतो, 100 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि GS वर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग जनरल स्टडीजमध्ये मित्रांनो सगळे घटक आले जे आपण पाठ्यपुस्तकांमध्ये आपण 8वी ते 10वीपर्यंत वाचत होतो. मग तुम्ही 8वी ते 12वीपर्यंतची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती तुम्ही अभ्यासली, त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान हे घटक तुम्ही अभ्यासले, तर मित्रांनो तुम्ही ती पूर्वपरीक्षा नक्कीच पास होऊ शकतात. या पूर्वपरीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेचा दर्जा असतो. मित्रांनो, एकदा का आपण पूर्वपरीक्षा पास झालो, ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असते आणि दोन्ही पदांसाठी, म्हणजे सहाय्यक वनरक्षक आणि वनक्षेत्रपाल या दोन्ही पदांसाठी
संयुक्तिक पद्धतीने पूर्वपरीक्षा होत असते मित्रांनो, आणि या पूर्वपरीक्षेतून 12 पट विद्यार्थी जे आहेत ते मुख्य परीक्षेमध्ये सिलेक्ट होत असतात, म्हणजे वॅकन्सीच्या 12 पट विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट होत असतात। मागच्या वेळेस 2019 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 200 जागांची जाहिरात काढली होती मित्रांनो, म्हणजे जर वॅकन्सी मध्ये जर 200 अधिकारी असतील महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचे, तर तुम्ही हे लक्षात ठेवा त्याच्या 12 पट म्हणजे 2400 विद्यार्थी जे आहेत ते मेन्स क्वालिफाय होतात, आणि मेन्स जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये दोन पेपर असतात, एक जीएसचा पेपर असतो तो बायलिंगल असतो, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात। मी सांगितलेले जे घटक आहेत मित्रांनो, जीएस हा विषयाला म्हणजे जनरल स्टडीज, तर तुम्ही 5 ते 6 एलिमेंट लक्षात ठेवायचे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं। आणि मित्रांनो जास्तीत जास्त हे लक्षात ठेवा की या परीक्षा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परीक्षा आहेत, म्हणजे वनांशिक संदर्भात तुम्हाला क्वेश्चन जास्त असणार आहे, ऑफकोर्स आहे की बॉटनीशी संदर्भात तुम्हाला क्वेश्चन जास्त असणार आहे, त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटशी संबंधित क्वेश्चन तुम्हाला जास्त असणार आहे, पॉलिटीचे असेच कायदे विचारतील जे झाडांशी संबंधित आहे, अर्थव्यवस्था अशीच विचारतील जी पर्यावरणाशी संबंधित आहे। मित्रांनो बस याच पद्धतीने आपल्याला तो अभ्यास करायचा आहे। मग मित्रांनो एक तासाचा पेपर होतो हा, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसची जी मुख्य परीक्षा आहे तिचं मीडियम फक्त इंग्लिश आहे। मित्रांनो मी परत एकदा सांगतो, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचे जे दोन पेपर होतात 100 प्रश्नांचे 200 गुणांचे जे पेपर होतात त्यांचं जे मीडियम आहे ते फक्त इंग्लिश मीडियम आहे। मित्रांनो एक तासामध्ये जीएस जो पेपर असतो तो बायलिंगल असतो, जीएस जिथं पण येतील प्रश्न ते बायलिंगल असतात, पण ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जनरल म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये जनरल सायन्स आणि नेचर कन्झर्वेशनवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, पहिला पेपर मी तुम्हाला सांगितला मित्रांनो जनरल स्टडीजचा, दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे जनरल सायन्स आणि नॅचरल कन्झर्वेशन, या पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते इंग्लिशमधून विचारले जातात। मित्रांनो या पेपरमध्ये का कसोटी लागत असते विद्यार्थ्यांची ते तुम्हाला सांगतो की बाकीच्या जर आपण मेन्स एक्झामिनेशन घेतल्या तर त्यांना 1.5 किंवा 2 तास वेळ असतो, पण या महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसच्या ज्या एक्झामिनेशन आहे त्या परीक्षांच्या मुख्य परीक्षांमध्ये फक्त आयोगाने 1 तास वेळ दिलेली आहे। 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतात की जे 200 गुणांसाठी असतात। मित्रांनो अशा पद्धतीने 400 गुणांची जी आहे ती मुख्य परीक्षा होत असते, आणि या मुख्य परीक्षेतून वॅकन्सीच्या 3 पट विद्यार्थी जे आहेत ते मुलाखतीसाठी निवडले जात असतात। मित्रांनो बघा मुलाखतीसाठी निवडले जात असतात म्हणजे मागच्या 200 जागा होत्या त्याच्या 3 पट म्हणजे 600 विद्यार्थी, एका जागेसाठी 3 विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी मुलाखतीला निवडले जातात। मुलाखत 50 गुणांची असते। बऱ्याच विद्यार्थ्यांना कुतूहल असतं मित्रांनो की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसच्या इंटरव्ह्यूला नेमकं काय विचारलं जातं। मित्रांनो बघा त्या ठिकाणी तुम्हाला नेचरविषयी तुमचं मत काय आहे म्हणजे निसर्गाविषयी तुमचं मत काय आहे हे विचारलं जातं, पर्यावरणाच्या म्हणजे सोप्या सोप्या कन्सेप्ट तुम्हाला विचारलं जातात, ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, ग्लोबल वॉर्मिंग काय असतं। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं पण विचारलेलं आहे क्वेश्चन्स MPSC च्या इंटरव्ह्यूमध्ये की तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या 5 झाडांची सायंटिफिक नावं सांगा। मित्रांनो बघा आपल्याला बऱ्याच झाडं आपल्याला माहिती असतात पण त्यांची सायंटिफिक नेम आपल्याला माहिती नसतात, असे क्वेश्चन्स आपल्याला महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसला विचारलेत। मित्रांनो बघा निश्चितच त्यांना राजपत्रित अधिकारी निवडायचे आहेत, तर राजपत्रित अधिकारी निवडत असताना स्वाभाविक आहे की जो व्यक्ती महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जातोय महाराष्ट्र वनसेवेमध्ये त्या विद्यार्थ्याला निसर्गाबद्दल आपुलकी असणं गरजेचं आहे, निसर्गाविषयी आदर असणं गरजेचं आहे, आणि मित्रांनो त्याचं मत असं असणं गरजेचं आहे की डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हँड इन हँड त्या ठिकाणी आपण प्रशासनाचा विकास केला पाहिजे। मित्रांनो वेगवेगळ्या जंगलासंबंधित जे ॲक्ट आहेत फॉरेस्ट संबंधित ते ॲक्ट तुम्हाला विचारले जातात, आणि प्रशासनाविषयीचा तुमचा दृष्टिकोन जो आहे तो मित्रांनो त्या ठिकाणी चेक केला जात असतो। मित्रांनो अशा पद्धतीने 450 गुणांची महाराष्ट्र वनसेवेसाठी मेरिट लिस्ट निघत असते, आणि त्या मेरिट लिस्टनुसार मग तुम्हाला रँकिंगनुसार सहाय्यक वनरक्षक किंवा वनक्षेत्रपाल या पदांवर तुमची नियुक्ती होत असते। मित्रांनो बघा जर समजा बऱ्याच विद्यार्थ्यांचा छंद असतो की पर्यटन किंवा फिरायला जाणं बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडतं, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये ड्युटी केली पाहिजे, मित्रांनो
विशेष करून महिलांसाठी मी सांगू इच्छितो, बऱ्याच महिलांना असं वाटतं की महाराष्ट्र वन सेवा म्हणजे फॉरेस्टमधून जा, निवड झाल्यानंतर फॉरेस्टमध्ये राहावं लागतं, असं काही नाही मित्रांनो. जर तुम्ही कोणत्या पण जिल्ह्याचं केंद्र बघितलं आणि जिल्ह्याच्या केंद्रावर जर तुम्ही हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसेस बघितले तर की एरियामध्ये ते असतात, गजबजलेल्या एरियामध्ये ते असतात. आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सहाय्यक वनरक्षपाल आणि वनक्षेत्रपाल जे आहेत हे दोघंही अधिकारी हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात आणि जिल्ह्यावरून ते सगळे नियोजन फॉरेस्टचं, जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या जंगलाचं सगळं नियोजन ते सिटीमध्ये राहून करत असतात. म्हणून बरेच 2010 वर्षापूर्वी या परीक्षेद्वारे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या फॉर्म भरत नव्हत्या, पण नंतर नंतर अवेअरनेस आला आणि नंतर नंतर जास्त महिला ज्या आहेत त्या प्रशासनामध्ये येऊ लागल्या. तर ज्या जे विद्यार्थिनी हा व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे फॉरेस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी अधिकारी बनायचं किंवा त्या ठिकाणी राहावं लागतं अशी कोणतीही तजवीज त्या ठिकाणी नाही. मित्रांनो फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर होतात. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये तुम्ही पदोन्नतीने जाऊ शकतात की जी ऑल इंडिया सर्व्हिस आहे मित्रांनो, एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही कार्य करू शकतात. मित्रांनो मला असं वाटतं की नुसत्या नावावरून आपण ते जज करणं चुकीचं आहे. आणि वनक्षेत्रपाल जे आहेत निश्चितच त्यांना जंगलांमध्ये त्या जे कर्मचारी आहेत जे काम करतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जावं लागतं. पण जर तुम्ही सहाय्यक वनरक्षपाल वनरक्षक जर घेतले तर त्यांना कोणत्याही प्रकारे जंगलांमध्ये जावं लागत नाही, ते जिल्ह्याच्या ठिकाणावरून नियोजन करू शकतात. आणि त्यांची इच्छा असेल तर ते अचानक त्या ठिकाणी व्हिजिट देऊ शकतात जंगलाला. म्हणून जर तुमच्या मनामध्ये असा दुराग्रह असेल की महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसद्वारे आपल्याला सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला जंगलात राहावं लागतं, मित्रांनो परिस्थिती खूप बदललेली आहे, ई गव्हर्नन्स आलेला आहे आणि हे सगळं नियोजन आपण जिल्ह्यावरून करू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो बरेच विद्यार्थी प्रश्न विचारत असतात, तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकतात. पुढची जी सेवा आहे, आपण असं म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, तसेच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी कृषीमुळे जी आहे ती अर्थव्यवस्था खऱ्या म्हणजे अर्थव्यवस्थेचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो म्हणजे कृषी. 2010 वर्षापूर्वी ज्या पण MPSC च्या एक्झामिनेशन होत्या त्या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये मग ती टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो कृषी हा विषय अंतर्गत म्हणजे कृषी विषय हा टाकण्यात आला होता. त्याचं कारण असं होतं मित्रांनो, जास्तीत जास्त जे पदं आहेत ते कृषींशी संबंधित असतात. मग आता त्याच्यामध्ये कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, वेगवेगळ्या भूमी अभिलेखा अधिकारी असतील, हे जमिनीशी संबंधित म्हणजे कृषीशी संबंधित अधिकारी आहेत. म्हणून त्यांना कृषीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, म्हणून त्यांना मेन्स एक्झामिनेशनमध्ये त्या परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या. पण नंतर एक समिती गठीत झाली, त्या समितीने सांगितलं की आपण कृषी डिपार्टमेंटच्या ज्या जागा आहेत म्हणजे कृषी उपसंचालक, काही कृषी अधिकारी आहे, गट अ गट ब गट क कृषी अधिकारी, हे अधिकारी आपण सेपरेट सेवेनुसार भरावेत. बरोबर आहे मित्रांनो, त्या समितीचं म्हणणं अतिशय अचूक आहे. त्याचं कारण असं आहे, DYSP आणि ACP या पदाला कृषी संदर्भातले जर आपण क्वेश्चन विचारले तर त्यामध्ये काही तथ्य आपल्याला आढळून येणार नाही. त्याचं कारण आहे मित्रांनो, त्यांना नक्कीच त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे पण डीप नॉलेज असणं गरजेचं नाही. पण जर आपण कृषी अधिकारी म्हटलं तर त्या कृषी अधिकाऱ्याला सगळ्या कृषीविषयक बाबींची इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे, तरच त्या पद्धतीने तो कार्य करू शकतो. म्हणून ही जी सेवा आहे ही स्पर्धा परीक्षा अंतर्गत ही स्वतंत्र सेवा त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या समितीने या परीक्षांचा अभ्यासक्रम जो आहे तो निश्चित केलेला आहे. मित्रांनो महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिसेसमधून तुम्हाला कृषी उपसंचालक गट अ, कृषी अधिकारी गट अ या 2 क्लास 1 ऑफिसरवर जा म्हणजे क्लास 1 पदांवर तुम्हाला जाता येतं. तसंच कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट क या 5 पदांसाठी मित्रांनो बघा मी काय काय सांगितलं, कृषी उपसंचालक गट अ, कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट क या सगळ्या पदांसाठी संयुक्तिक पद्धतीने पूर्वपरीक्षा होत असते. मित्रांनो 2019 मध्ये ज्यावेळेस ॲड आली मित्रांनो
मार्च महिन्यामध्ये, तर या परीक्षेचा जो दिनांक आहे म्हणजे पूर्व परीक्षा जी आहे ती मे महिन्यामध्ये ठेवण्यात आली आणि मुख्य परीक्षा जी आहे ती सप्टेंबर मध्ये होते आणि इंटरव्यू जो आहे तो जानेवारी मध्ये होतो। मित्रांनो 70 पदांसाठी या चारही पदांच्या जागा निघाल्या, एकूण पद जी होती ती 70 होती आणि त्यामध्ये असेच विद्यार्थी ॲप्लिकेबल होते। त्या विद्यार्थ्यांच्या स्ट्रीम मी तुम्हाला सांगतो, बीएससी ॲग्री म्हणजे ॲग्रीकल्चर, बीएससी ॲग्रीकल्चर मॅनेजमेंट, बीटेक होम सायन्स, बीटेक फूड अँड टेक्नॉलॉजी आणि बीएससी हॉर्टिकल्चर। मित्रांनो मी तुम्हाला परत एकदा सांगतो की गव्हर्नमेंटचा जी आर निघाला शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयामध्ये सांगितलं की केवळ बीएससी ॲग्री असणारे जे विद्यार्थी आहेत तेच ॲप्लिकेबल नसून ज्यांचं बीएससी ॲग्री मॅनेजमेंट झालेलं असेल, ज्यांचं बीएससी होम सायन्स झालेलं असेल, ज्यांचं बीटेक फूड टेक्नॉलॉजीमधून झालेलं असेल किंवा ज्यांचं बीएससी हॉर्टिकल्चरमधून झालेलं असेल हे विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात। मित्रांनो या पदासाठीची जी पूर्वपरीक्षा आहे ती 100 प्रश्नांसाठी होते, त्या तिला 200 गुण असतात मित्रांनो आणि तिच्यासाठी एकच तास दिलेला असतो म्हणजे 100 प्रश्नांसाठी एक तास। त्याच्यामध्ये मराठी जे आहे ते 15 गुणांना विचारलं जातं, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण जे आहे ते 15 प्रश्न त्याच्यावर विचारले जातात, त्याचे 30 गुण होतात। सामान्य अध्ययन जे आहे ते 45 प्रश्न विचारले जातात, त्याचे 90 गुण होतात आणि कृषी विषयक, खास करून कृषी विषयक जे घटक आहेत ते 25 गुणांना विचारलं जातं। मित्रांनो अशा पद्धतीने ते 100 प्रश्न आहेत। मी तुम्हाला सांगितलं मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन म्हणजे GS आणि कृषी हे चार घटकांवर आधारित ती परीक्षा असते। एक तास त्याला वेळ असतो आणि 200 त्याला गुण असतात। मित्रांनो नेहमीप्रमाणे जेवढ्या वॅकन्सी असतात, आता 70 वॅकन्सी आहेत, त्याच्या 12 पट विद्यार्थी 840 विद्यार्थी जे आहेत ते मेन्स परीक्षेला सिलेक्ट होतात सीमारेषांमुळे म्हणजे कट ऑफ लिस्टमुळे आणि ती जे ते विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा देतात। या महाराष्ट्र ॲग्रीकल्चर सर्व्हिसेस या एक्झामिनेशनची जी मुख्य परीक्षा आहे ती 600 गुणांची असते। मित्रांनो पहिला जो पेपर आहे त्याला कृषी विज्ञान असे म्हणतात, ॲग्रीकल्चर सायन्स त्याला म्हणतात आणि तो जो पेपर आहे तो पूर्ण इंग्लिशमधून ऑब्जेक्टिव्ह टाईप होतो। 100 प्रश्न त्याच्यामध्ये असतात, 200 गुणांसाठी ही परीक्षा होते आणि त्याच्यासाठी केवळ एक तास तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असतो। आणि दुसरा जो पेपर आहे त्याला ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग असं नाव देण्यात आलेलं आहे। हा जो पेपर आहे हा देखील इंग्लिशमधूनच वैकल्पिक प्रश्नांचा असतो, फक्त या पेपरमध्ये 200 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 गुणांचा असतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी 400 गुण त्या परीक्षेला आहेत। म्हणजे दोघेही पेपर एक एक, दुसरा जो पेपर आहे तो 2 तासाचा, पहिला पेपर 1 तासाचा। मित्रांनो पहिला पेपर 200 गुणांचा आणि दुसरा पेपर 400 गुणांचा, अशा पद्धतीने मुख्य परीक्षा होते। मुख्य परीक्षेमध्ये आपण क्वालिफाय झाले तर 75 गुणांची, मित्रांनो 75 गुणांची तुमची मुलाखत होत असते। बरेच विद्यार्थी विचारतात की सर महाराष्ट्र ॲग्रीकल्चर सर्व्हिसेसमध्ये इंटरव्ह्यू जो होतो 75 गुणांचा त्याच्यामध्ये काय काय क्वेश्चन विचारले जातात। मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारला गेलेला प्रश्न मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये फार्मर सुसाईड जे आहेत ती जास्त होण्यामागे काय कारणं आहेत, असं क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं गेलं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं विचारलं गेलं आहे तुमच्याकडे शेती आहे का, आणि मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऑब्व्हियस ॲन्सर आहे की आहे। मग शेतीमध्ये काय काय करतात तुम्ही, काय काय पिकवतात, कोणकोणती औषधं वापरतात, कोणत्या पद्धतीने सेंद्रिय शेती म्हणजे काय, असे बरेच क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारले जातात। आणि मित्रांनो ऑफकोर्स आहे की आपल्याला त्या, आपण जर असं सांगितलं त्यांना की मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो मला शेती माहिती नाही, मित्रांनो बघा आपल्या घराची, घरामध्ये म्हणजे आपल्याकडे असणारी जी शेती आहे त्याच्यावर काय काय पिकवलं जातं एवढं तर कॉमन गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्या आणि आपण शेतामध्ये नेहमीच जात असतो त्या गोष्टींकडे आपण डोळस पद्धतीने बघणं गरजेचं आहे। मित्रांनो या पलीकडे विद्यार्थ्यांना स्वतःची माहिती विचारली जाते, नंतर त्यांच्या छंदाविषयी त्यांना विचारलं जातं आणि मित्रांनो खरं तर या मुलाखती ज्या आहेत त्या तुमच्या ज्ञानाची चाचणी घेतच नाही, त्या फक्त तुम्ही कशा पद्धतीने त्या प्रश्नांना रिस्पॉन्ड करतात, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि तुम्ही त्या परीक्षांकडे किंवा त्या डिपार्टमेंटकडे कशा पद्धतीने बघतात यासाठीची ती परीक्षा आहे। आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला कृषी उपसंचालक किंवा कृषी अधिकारी बनायचं असेल, आता बऱ्याच विद्यापीठांमध्ये ही पदं देखील प्रतिनियुक्तीने
अधिकारी म्हणून जात असतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो, तुम्ही राऊरी विद्यापीठात तर गेलेच असाल, तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी हे जे बरेच विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षांचा अभ्यास करत असतात. मित्रांनो बघा, जर आपण ज्या विद्यार्थ्यांना शेती किंवा शेतकी या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, या विद्यार्थ्यांनी सायमल्टेनियसली जर BSc ॲग्री केलं किंवा BTech केलं किंवा BSc हॉर्टिकल्चर केलं, तर यांना फायदा असा आहे, एकतर त्यांच्याकडे असणारी शेती ते डेव्हलप करू शकतात, म्हणजे त्या ठिकाणी आयडिया इम्प्लिमेंट करू शकतात. दुसरं म्हणजे हे करण्याबरोबर तुमची पदवी होऊन जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे शिक्षण असल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सेवा ही परीक्षा देऊ शकतात. मित्रांनो, या तीनही परीक्षांबद्दल आपण बघितलं, पण या तीनही परीक्षांचा अभ्यास करण्यासाठीचं नियोजन कसं करावं याविषयी मी थोडक्यात सांगून देतो तुम्हाला. मित्रांनो बघा की या ज्या परीक्षा आहेत, या टेक्निकल ग्रेडच्या परीक्षा आहेत, त्याच्यामुळे स्वाभाविक आहेत जे बाकीचे स्पर्धक आहेत ते तुमच्यासारखेच क्वालिफिकेशन असणारे असणार आहे. म्हणजे जर समजा मला जलसंधारण विभागामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून जर जायचं आहे, तर माझ्याकडे सिव्हिल डिग्री, इंजिनिअरिंग डिग्री असणार. ऑफकोर्स आहे की माझा जो कॉम्पिटिटर आहे त्याची पण डिग्री सिव्हिल असणार आहे. मग आपल्या दोघांमध्ये कोणता स्पर्धक जो आहे तो जास्त पद्धतीने सक्सेस होऊ शकतो? ज्या स्पर्धकाचं GS म्हणजे जनरल स्टडीजवर कमांड असेल तोच विद्यार्थी जो आहे तो या परीक्षांमधून चांगलं घवघवीत यश प्राप्त करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आम्ही इंजिनिअरिंग फील्डमधले आहोत, आम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आहोत, आम्हाला हिस्ट्री वाचायला आवडत नाही, ज्योग्राफी वाचायला आवडत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्था वाचायला आवडत नाही. मित्रांनो, खरं सांगू, या 5 ते 6 विषयांशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या शासन सेवेमध्ये येणाऱ्या प्रत्येक परीक्षांमध्ये हे विषय कायम तुम्हाला विचारले जाणार. आणि मित्रांनो, तुमचा प्लस पॉईंट असा आहे की त्या सामान्य अध्ययनामध्ये निम्मे जे घटक आहेत ते तुम्ही सायन्सवर आधारित आहेत. फॉर एक्झाम्पल, एन्व्हायरमेंट जे आहे ते सायन्सशी रिलेटेड आहे, नंतर तुमचं विज्ञान जे आहे ते सायन्सशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिट भेटतो जो बाकीच्या विद्यार्थ्यांना भेटत नाही. मित्रांनो, आणि ह्या परीक्षा ज्या टेक्निकल परीक्षा आहेत यांच्यासाठी कम्पिटिशन जे आहे ती अत्यंत कमी असते. जर तुम्ही राज्यसेवेची परीक्षा घेतली तर त्या राज्यसेवेच्या परीक्षेला महाराष्ट्रातून 5 ते 6 लाख विद्यार्थी बसत असतात. आणि तुम्ही जर टेक्निकल एक्झामिनेशन घेतली महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, तर महाराष्ट्रातून फक्त 50 ते 70 हजार विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षा देत असतात. मित्रांनो, आपण जर आपलं शिक्षण इंजिनिअरिंग डिग्रीमधून झालं असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंडमधून झालं असेल, मित्रांनो तुमच्याकडे एक स्किल आहे. ते स्किल म्हणजे तुम्ही स्मार्ट पद्धतीने मॅनेजमेंट करू शकतात, टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमतं. आणि विशेष म्हणजे राज्यसेवा परीक्षांमधील CSAT नावाचा जो पेपर आहे तो तुम्हाला, म्हणजे सगळ्याच पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. मित्रांनो, या सगळ्या परीक्षांबद्दल बघितल्यानंतर अभ्यासाचं नियोजन करायचं असेल तर जनरल स्टडीजवर तुम्ही फोकस करा. डिग्री चालू असताना तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून घ्या. आणि सगळ्यात हो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय तर MPSC वेबसाईटवर जाऊन मागच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करून घेतल्या पाहिजे. आणि त्या मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या कोणत्या इंजिनिअरिंगच्या घटकांवर आयोगाने फोकस केलेला आहे त्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्ही पदवी चालू असतानाच करून घेतलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे एकदम सोप्या जातील. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींच्या पुढे अनेक स्पर्धकांना एक प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे सर या परीक्षांची म्हणजे टेक्निकल परीक्षांची अभ्यास करत असताना आपली स्वतःची काय स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे? मित्रांनो बघा, स्ट्रॅटेजी ही आहे की तुम्ही अभ्यासक्रम डाउनलोड करा, प्रश्नपत्रिका बघा, आणि जे प्रश्न आहेत तुमचे इंजिनिअरिंगचे, जर तुमचे म्हणजे तो टॉपिक चालू असताना तुम्ही मित्रांनो कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे 1 तासाची परीक्षा असते आणि 100 प्रश्न असतात, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न कसे सोडवता येतील या मॅनेजमेंटवर तुम्ही जास्तीत जास्त भर द्या. मित्रांनो, मला माहिती आहे इंजिनिअरिंग किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी जे आहेत ते अतिशय चालाक पद्धतीने खूप कमी वेळांमध्ये खूप जास्त सिलॅबस करतात. मी बघितलेलं आहे काही विद्यार्थी सबमिशन जे आहे किंवा पेपरचा जो अभ्यास आहे तो 2-4 दिवसांमध्ये करतात. मित्रांनो खरं सांगू, तुमच्यामध्ये अशा क्षमता आहेत की तुम्ही जर ठरवलं तर 6 महिन्यामध्ये, हो मित्रांनो 6 महिन्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेवेचा पूर्ण अभ्यास करू शकतात, असं तुमच्यामध्ये कॅलिबर आहे. मित्रांनो बस
स्वतःच्या कॅलिबरला ओळखा आणि या परीक्षा इंग्लिशमधून जर झाल्या मुख्य परीक्षा तर तुमचा बेनिफिटच आहे. मित्रांनो बघा, जनरली ज्या आयोगाच्या परीक्षा होतात त्या बायलिंग्वल होतात मराठी आणि इंग्लिशमधून, पण या ज्या परीक्षा आहेत टेक्निकल एक्झामिनेशन पूर्वपरीक्षा जर सोडली तर मुख्य परीक्षा ज्या आहेत ते इंग्लिशमधून होणार. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की सर मुलाखत मराठीतून होणार की इंग्लिशमधून होणार. मित्रांनो बघा, मुलाखत म्हणजे आपली अनौपचारिक भेट असते. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांनी तुम्हाला इंग्लिशमधून विचारलं तर तुम्ही इंग्लिशमधून उत्तर द्या. मुलाखतकारांनी जर तुम्हाला मराठीतून प्रश्न विचारले तर तुम्ही मराठीतून उत्तर द्या. मित्रांनो, माध्यमांमुळे कोणतं माध्यम आपण निवडतो त्याच्यामुळे मुलाखतीतले गुण वाढत नाही. तुम्ही किती प्रश्नांची उत्तर दिले याच्यामुळे पण तुमचे जे गुण आहेत मुलाखतीचे ते वाढत नाही. मित्रांनो, तुमचे गुण वाढतात ते तुमच्या प्रामाणिकपणामुळे, तुमच्या लीडरशिप क्वालिटीमुळे, आणि तुम्ही जसे आहात तसे तुम्ही त्या ठिकाणी जसे रिप्रेझेंट कराल त्यानुसार तुमचे गुण वाढणार आहेत. मित्रांनो, या सगळ्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांचं तंत्र एकच आहे. दुसरी गोष्ट अशी, बरेच विद्यार्थी प्लॅन बीच्या नावाखाली ही डिग्री करतात, म्हणजे बी एस सी किंवा इंजिनिअरिंग किंवा या सर्व्हिसेसमध्ये जातात. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही डिग्री अगदी कोणत्या पण स्ट्रीममधून केली, तुम्ही इंजिनिअरिंग केली, मेडिकल केली किंवा आर्ट शाखेतून केली, तुम्हाला या परीक्षांमधून जनरल स्टडीचा अभ्यास करावाच लागणार. त्याला कोणत्याही प्रकारे पर्याय नाही. आणि तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला या तीनही प्रक्रियेतून जावं लागेल, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. मित्रांनो, बरेच विद्यार्थी क्वेश्चन विचारत असतात की सर या परीक्षांसाठीची बुक लिस्ट सांगा. तर मी तुम्हाला बुक लिस्ट अशी रेकमेंड करेल की जर समजा या परीक्षांमधला जर मुख्य परीक्षा तुम्ही सिव्हिलमधून देणार आहात, म्हणजे तुम्हाला जलसंधारण विभागाला ड्युटी करायची असेल किंवा त्या अधिकारी बनायचं असेल, किंवा ज्या मेकॅनिकलच्या स्टुडंटला बांधकाम विभागामध्ये जायचं असेल, तर मित्रांनो तुम्ही डिग्री करत असताना तुमच्याकडे एलिमेंट्स ऑफ इंजिनिअरिंग आणि ॲप्लाइड इंजिनिअरिंग हे जी पुस्तकं आहेत, किंवा तुमची डिग्री चालू असतानाची जे पुस्तकं आहेत, तर तुम्ही टॉपिक जे आहेत त्या अभ्यासक्रमामधून बघून घ्या. आणि ते जे टॉपिक आहे तुम्ही कोणत्या पण पुस्तकातून तुम्ही अभ्यासले तरी तुमचा अभ्यास होऊ शकतो. मित्रांनो, बाजारामध्ये असे काही पुस्तकं आलेले असतात की त्यांच्या मुखपृष्ठावर फक्त महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस लिहिलेलं असतं आणि मध्ये जरा म्हणजे ते मुखपृष्ठ बघूनच आपण पुस्तकं घेत असतो. मित्रांनो, असं करू नका. पुस्तकं विकत घेत असताना तुमचा सिलॅबस बरोबर न्या. सगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, मागच्या क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेल्या आहेत का हे सगळं तपासून घ्या आणि मगच पुस्तकं परचेस करा. आणि जनरल स्टडीजसाठी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या परीक्षांमध्ये मराठी आणि इंग्रजी हे विषय आहे. मराठी विषयांसाठी लेखक मोरा वाळंबे यांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही विकत घ्या मित्रांनो, आणि ते कायम तुमच्याजवळ असू द्या. आणि इंग्लिश विषयांसाठी रामदास वाघ सरांचं इंग्लिश ग्रामरचं पुस्तक आहे, किंवा तुम्ही आर एस अग्रवाल यांचं जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बुक आहे ते बुक्स तुम्ही घेऊ शकतात. आणि मित्रांनो, जनरल स्टडीजसाठी कोणत्याही प्रकारचे बुक्स घेण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, तुम्ही 6वी ते 12वीपर्यंतची जी पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकांमधून तुम्ही अभ्यास करा. आणि मित्रांनो, तुम्हाला हे पण सांगून देतो की आता सध्या त्या परीक्षांमध्ये जे विचारले गेलेले जनरल स्टडीजवर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळेच्या सगळे नवीन टेक्स्टबुकमधले होते. मित्रांनो, बस अशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी ठेवा. बरेच विद्यार्थी विचारतात की सर या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी किती वेळ अभ्यास करावा लागतो. मित्रांनो, मी तुम्हाला याचं उत्तर पण देतो. तुम्हाला टेक्निकलच एक्झामिनेशन द्यायचे असेल तर तुम्ही दिवसभरातले 4 ते 6 तास व्यवस्थित नियोजन जर केलं आणि ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही 8-9 महिने फॉलो केली तर मला असं वाटतं की येणाऱ्या आगामी महाराष्ट्र वन सेवा असो, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असो, किंवा वेगवेगळ्या ज्या एक्झामिनेशन असतील त्या एक्झामिनेशन, तुम्ही अभियांत्रिकी सेवा असेल त्या एक्झामिनेशन तुम्ही नक्की पास व्हाल. मित्रांनो, फक्त एक स्ट्रॅटेजी ठेवा, स्मार्ट स्टडी करा, आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील या परीक्षांसंबंधित ते तुम्ही सांगा. मी वयोमर्यादा तुम्हाला सांगितलेले आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. मित्रांनो, या परीक्षांसाठी तुम्ही फ्रेशर असाल तरी पण तुम्ही या परीक्षा देऊ शकतात. यासाठी तुम्हाला आंतरवासीय करण्याची काही गरज नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारे कंपनीमध्ये काम केलेला अनुभव तुमचा पाहिजे, किंवा तुम्ही त्या ठिकाणी कामाला गेलेला असाल
किंवा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला खूप फायदा होतो, किंवा नसेल तर तुमच्या मुलाखतीत कमी गुण पडतात, अशा अंधश्रद्धांना बळी पडू नका मित्रांनो। याच्याने तुम्हाला डायरेक्ट तुम्ही क्लास वन ऑफिसर बनू शकता, क्लास टू ऑफिसर बनू शकतात। तुम्ही फक्त ठरवा आणि अभ्यासाला लागा, युनिव्हर्सल फाउंडेशन तुमच्या बरोबर कायम राहील। मित्रांनो तुम्हाला या परीक्षांविषयी काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकतात, किंवा आमच्या गुगलवर सर्च करून युनिव्हर्सल फाउंडेशनच्या नंबरवर तुम्ही ते व्हॉट्सॲप करू शकतात। मित्रांनो फक्त एक गोष्ट ठरवा की आपलं जे ग्रॅज्युएशन आहे त्याला समर्पित असणारी पोस्ट तुम्ही मिळवा। बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात आणि महाराष्ट्र एम पी एस सीच्या गट क परीक्षांसाठी ते पात्र होतात, आणि बरेच विद्यार्थी जे आहेत इंजिनिअरिंग करून क्लर्क बनतात। मित्रांनो मला असं वाटतं जर तुम्ही ठरवलं असेल विज्ञान शाखेतील पदवीधर तुम्ही बनायचं असेल, किंवा जर समजा तुम्हाला इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करायचं असेल, तर मित्रांनो मला असं वाटतं की तुम्ही रिस्पेक्टेड पोस्टवर गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे समाधानकारक तुमचं लाईफ जगू शकतात। मित्रांनो फक्त ठरवा, युनिव्हर्सल फाउंडेशन तुमच्याबरोबर नक्की राहील। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि मित्रांनो या ठिकाणी एम पी एस सीचा जो सगळ्या परीक्षा आहे त्या परीक्षांबद्दल मी तुम्हाला इत्यंभूत माहिती दिली। मित्रांनो मी तुमची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।